मी जरा गावात चाललोय थोडं काम आहे सगळे घरची काम उरकून घे आणि मग ऑफिसला जायला मागे तुला कोणाला तरी लावून यायला येऊ का मग आपण सांगा तरी परत मला जायचंय मग माझ्या सोबत नसल्यावरती उशीर झाल्यावरती मग माझं काम राहील आता का सगळं काम तुला सांगायचं का थोडस महत्वाचं काम असतं किती उशीर केला चालतं येऊ का मग तुझं आवरून सरपंच साहेब यान घरी एक मिनिट हा ते शेवटचा काम राखडले आमचे हा चालते हा लगेच लगेच हा तुमचं राखडलं काम माझ काय माझ काय म्हणजे तुम्हाला गरजच नव्हती ना पण मी म्हणते काही तुम्हाला नाही ना एक कुठल्या कामाचं महत्वच कळत नाही आता इकडं माझं डोकं आऊट झालं आणि त्या तू आता बडबड कर मग करायचं काय आम्ही मधल्या मध्ये दुसरं काहीतरी करायचं का ना मी सांगितलं होतं माझे पैसे मला लागतात एक तो मंजूर होणार एक लाख वीस हजार तुम्ही गुंतवल्यात दीड लाख रुपये त्याला मी काय करायचं का मधल्या पण घर गरजेचं होतं का नाही गरजेचं होतं पण ते लगेच काय गरजेचं होतं का पत्रे टाकले सगळं करून बसले नाही काय झालं मग बसा बोंबल स्किमांचा वापर करून घ्यायचा असतो गेला निघून मग काय करते उद्या स्कीम बंद पडले आपल्याला जमणार आहे का बांध अशा लई स्किमा आल्या लई नाही होत आपल्यासारख्या सर्व सामान्यांना हा गप तू नको लगेच भाषण जाण्या चालू करू काही उपयोग नाही होत आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काय पडले रे तुला काय पिक्चर बघायला लागली काय तू भाषण द्यायला लागली तुम्हाला ना मूर्खपणाचं काय माणसाने चार गोष्टी समजून सांगितल्या ना तुम्ही एवढ्याच एवढं करून ठेवता पण नाहीच माझा ऐकत सरपंच सरपंच बघल तू आता बोलावलं मी बघ त्याने शेवटचा हप्ता मंजूर केला की सगळं काम होतंय आपलं नको काळजी करू तू बचत गटातून उचलून दिल्यात पैसे परत त्या बाईनी तिच्या घरी बोलावलंय आज नो नो बड़ बड़ मला नको नको ती बडबड करते बायकांसमोर तुम्हाला काय मला ऐकायला लागते सगळं बचत गट आहे मानव आमची बचत साठले तुमचे पैसे का सारखं मागत असते नाही चला माझ्या बरोबर मग कसं ऐकायला लागते कळन तुम्हाला आता बायांच्या ने मला तेवढीच कामं राहिलीत मला बायांच्या गटातले पैसे घेताना बरं वड लागलं तुम्हाला तुम्हाला बोलणंच मूर्ख पण आहे करायची ते करा चला येऊ गल वल करीत अरे आमची कामं पडलेत तिकडं आमचं काय चाललंय तुझं काय रे गे सरपंच एक येणं झाले अजून कावासधर ना बोलवले हा खासदार साहेब बोला की खासदार बरोबर चालते दुपारी बीट आपून हा चालतं थोडंसं काम आहे थोडं उरकून आलो हा हा चालत राहनातल्या गाड्याला फोन लावते खासदार साहेब बोला हो बोला की सरपंच ते काय ठरवले घराचं आमच्या तुमचं घराचं काम कुठं झालं तेव्हा अजून काम कुठं झालं म्हणजे हे काय मग काय खुराडा बांधलाय काय आम्ही तुमचं काम मंजूरच आहे की मग मंजूर आहे पण त्याचे पैसे नाही ना आले माझ्या ताब्यात आतापर्यंत आता पैशाचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे का होय आधी मॅनेज सांग जरा वरून खालीपर्यंत सगळी मॅनेज करावं लागते त्यासाठीच तर आम्ही निवडून दिलं ना तुमचा पार्टी पॅनल सांगा की सरपंचाला मग करून द्यायला तेवढं निवडून देऊन समज सगळं त्याला थोडंफार काहीतरी चलन द्यावं लागतं तेव्हा वरून सगळं होत असतं कसलं चलन कसलं चलन म्हणजे वरून काय साहेब लोक मंजूर आहेत का अशी नाही नाही ह्याच्यासाठी आमच्या आम्ही तुमच्या बायकोला निवडून दिली का निवडून द्यायचा विषय नाही दोनशे गुरुकुल इथं त्यात बोळाबळ तुमचंही बस येऊलय म्हणजे तुम्ही का हाताने कोंबून बसवलंय का हा आम्ही पात्र आहे म्हणून मिळलं आम्हाला ते पात्रय म्हणून नाही कितीतरी तुमच्यापेक्षा अजून ज्यांना घर नाही अशी लोक कितीतरी इथं लय लय ले नका नियम सांगू आम्हाला एवढं नियमात बोलायचं असं ना तर गरीब असा तुमची बायको इथं पाठवा ती सरपंच तुम्ही नाही हाय बरोबर आहे सगळा विषय मग काय बायको जीव एवढे आणता येईल का तुम्ही काम तर करता येईना मोकर छाताड काढताय सरपंच अरे काय सरपंच रे तुम्ही तु। बायको सरपंच तू फोगीचा आणतो मला माहिती बायको सरपंच आहे पण तिला सरपंच मी केले ना तो केलंय कुणी का तू एकट्याचं मतदान आहे काय एकट्याचं मतदान नाही माझ्या जागा तिला बाबा केलंय अरे जास्त काय बोलायची गरज नाही तुझ्यात शंभर लोक येऊन गेले ते मायापाशी गरकुल मंजूर करा म्हणून चांगला माणूस म्हणून घरकुल मंजूर केलंय केलं म्हणजे उपकार नाही केलं तुम्ही जे आमचं आहे तेच आम्हाला दिलंय तुम्ही आज कसं बोलता रे केलं भा, के का तुम्ही हो का घर न पैसा आणला काय घर न पैसा नाही सरपंच मी बायको झाली पण त्यासाठी खर्च किती केला माहिती काय ना खर्च करायचा निवडून यायची ऐपत नव्हती का तुमची सरपंचा एवढं सोपं आहे का सांग आधी आणला काय कसं असतं माहिती का गप आहे टारमा तिकडे मागे त्याचं काय कारण आहे बोलायचं आम्ही पण सदस्य असतं पैसे नाहीतर द्यायचं हाय असं तुझं गुतून बसेल कर मग काय करायचं आयला हे बरोबर नाही बरं का तुमचं चांगलं हे सांगतो ना मी काय आहे तिथे बावसाहेबांपैकी नोंद दहा हजार रुपये जास्त काय बोललो का मी नहीं, आओ... नहीं, ना, ना मंजूर करून टाकू आपण काय लाख सव्वा लाख मंजूर झाले त्याला आणि त्यात दहा हजार ह्याला द्या पाच हजार त्याला द्या आम्ही काय करायचं इथं फक्त तुम्ही सांगा होतंय का लाख सव्वा लाखात घर आजकाल बावसाहेब सगळे ऍडजस्ट करा त्याला पण पैसे लागतात ना अहो भाऊसाहेबाला तुम्ही धाका खाली ठेवायचं तर तुमचं चालले बाऊसाहेबाच्या हातापाया पडायचं हातापाया नाही पडत कुणी मग तुल ते तुला दहा हजार रुपये नेऊन द्यावं लागतं तेव्हा ते बाकीचं सगळं होईल तुला द्यायच्यात का नाही शेवटच्या भाषेत विचारतोय ना त्याला डायरेक्ट नापात्र करून टाका ग्रामपंचायतला जाऊन नामंजूर करून टाकू यांचं जर अहो कोणाला अपात्र बेपात्र करण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा आयुष्यभर नाही लेताले चार पाच वर्ष सरपंच तुम्ही पाहायला नाटक करता पाचच वर्ष असतं पण तेवढ्याच पाच वर्षात हवा करावं लागते हवा काय झालं काय अरे ना खुशाल ये म्हणते ये ना ते पैसे येणार का लाख सव्वा लाख रुपये म्हणते दहा हजार भाऊसाहेबांकडे नेऊन दे अहो आधीच ते मुंबई खर्च केलाय पणगुल तुमचं मंजूर व्हायला आम्हाला पण वरून खाली पर्यंत सगळे पैसे द्यावे लागते आपल्या पार्टीचा माणूस म्हणून केलं मंजूर घरकुल काय बोलता येईल मंजूर व्हायला आधी चार पाच हजार कुत्र्यांना कोंबड्याच खाऊ घातलेत मी त्यांना घातलं माझ्यापर्यंत आलं काय तुम्हाला काय सांगतोय मी खर्च झालाय वरून आता तेच आम्ही आमच्या किशातून द्यायचा का हा नाही तुमच्या घरी कोंबड्या पाठवून देतो तुम्हाला मंजूर करायचंय तुम् का नाही त्याला वरून पैसे द्यावा लागतात माझ्या किशातला पैसे भरू वरून पैसे द्यायचं नाही तुम्ही काम करीत नाही ना तुमचं आहे ना मी माहिती अधिकारच टाकणारी सर बीडीओकडे कंप्लेंट आहे तुमची एक तर याची बायको सरपंच हे येतोय रुबा भारायला येतोय येतोय पैसे मागवतोय लोकांना काम काय म्हणतोय टारमाळ्या वर्ण कॅन्सलच करून टाकणार आहे तुमचं आता नाही यांचं शूटिंगच करतो बीडीओ साहेबांना सांगतो हा मग तोंड दाखव हा हा हे थांबे हो नका तुम्ही पुढे काढू नाही नाही नको अरे हे बघा ही ना चार पाच जण ह्याची बायको सरपंच तरी इकडे शायनिंग करायला आणि यांनी धक्काबुक्की केली माझ्या बायकोला बी की मी सरपंचाला बोलवलं होतं ह्यांचं काय यायचं कारण इथं आमच्याकडून आणि घरकुल आमचं हे म्हणतात घरकुल मंजूर करायचं दहा हजार द्या नाही तर घरकुल मंजूर झालेलं कॅन्सल करून टाकीन तुमचं ह्या बघा माझ्या बायकोला आणलं इथे हा कशाला काय करताय काय नाही काय नाही आता पोलीस बोलून घेतो ना आता त्या भाऊ साहेबाला दहा द्या पोलिसांना इस द्या कोणाला काय द्यायचं ते द्या बघा तुम्ही मिटवायला किती घालता ते हा आपल्यातल्या आपल्याला कशाला काय करायचं का वरपर्यंत जायला लागते ना आता कशाला आपल्यातले आपल्यात जाऊ दे की वरपर्यंत हा अरे काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला आहो निदान एखाद्याचं गरीबाचं खाताना तरी विचार करा या बघा मला काय माहिती नाही तुम्ही आताच्या आता सरपंच बाईला बोलवा इथं बरं काय तिचा नवरा गुंडगिरी करतो इथे बोलवा तिला तिला कशाला आम्हाला कळत ना किती ज्ञान आहे त्यांना का सरपंच आले बोलवा इकडे पटकन आता ज्या आता बोलाव पटकन तिला कशाला बोलायचे बोलून घेता गोडीत आमचं वाकड्यात शिरू मग नाही थांब चौकीत फोन लावतो आदित्यचा घेऊन सर्वेड़ हे ल काय चालवलंय निकावस धरण नाटक बघतोय मी भाऊ साहेबाला दहा द्यान ताई साहेबांना वीस द्यान तेवढं होतो अरे तो पगार नाही मिळत का जास्त काय बोलायचं मी काय म्हणत होतो चांगलं योग्य असतं घरकुल झाला असतं वरून मजुरीचं सुद्धा पंचवीस हजार तुला मजूर करून दिला असत तुम्ही कोण मला सरपंचाशी बोलायचं तू कोण नमस्कार आले बर का तुम्ही चांगलं काम केलं आमचं आम्ही ना सगळ्यात मोठी चूक केली तुम्हाला मतदान देऊन बघा म्हणजे नेमकं काय म्हणायचं नाही नाही सांगायचं ना सरपंच केला उभं ना आमचा खर्च झालाय आम्हाला पाच पन्नास देत जबर काम मागं कुठले तुम्ही म्हणून तुम्हाला मतदान केलं म्हणलं निवडून येते काम करत्या लोकांची तर काय तुम्ही असलं पाच पन्नास गोळा करायला होते गरिबांचे पैसे लुटता तुम्हाला काय वाटत नाही का नाही तर मनाची एक मिनिट शांत पण तुम्ही जे काय बोलताय ना यातली मला काहीच कल्पना नाहीये काहीच कल्पना नाही तर तुमच्या नवरेला इचरा की कायो? काय हो काय झालंय सगळं सोंग आणि त्यात बोड बनायच सगळं माहिती दोन मिनिटं फक्त मला तरी द्या काय काय हो आता विचारुलनायक यांचं मंजूर झालेलं त्यासाठी हप्त्यासाठी त्यांनी मला इथं बोलवलं आता तुला माहिती खाली खालीपर्यंत कसं साहेबाचं असतं त्याला तेच मला साहेबांना दहा हजार रुपये मंजूर होऊन जाईल म्हणून ते काय करायचं होतं माझं मी पाहिलं असतं ना तुम्ही कोणी सांगितलं होतं ह्यांच्याकडे यायला त्यांनी मला बोलून घेतलं होतं बोलून घेतलं पण काम माझं आहे ना ते बरं ठीक आहे त्यांच्याकडून काही चुकलं असेल तर माझ्याकडून सॉरी पण ठीक आहे ना कधी होतो तुम्ही दहा हजार माझं मी करते व्यवस्थित वा वा, वा वा येले बारी बर का यांच नवऱ्याला पुढे पाठवायचं मागून बाई सॉरी नवरा हायला अहो मला खरंच माहिती नाही यातलं काही आता ते म्हटले असतील तुम्ही नाही पुढे असं करत जाऊ नका नाही नाही मी काय म्हणतो आम्ही सरपंच म्हणून तुम्हाला मतदान केले ना मग मी करते ना मग तुम्ही पुढे येत जाणार ह्यांचं काही कारण फोन केला तरी उचलतेत मला काय माहिती ते म्हटले त्यांना तुम्ही बोलवलंय म्हणून मीच येणार होते ना त्यांना म्हणजे आम्ही म्हणलं सरपंचांना घेऊन या आता सरपंच ते आहेत का ते स्वतःला सरपंच समजतात का आणि आपला नवरा काय करतोय आपल्याला माहिती नाही का अहो वीस रुपयाची बीडी ओढली तर बायकोला घरी येऊन कळतंय लगेच बिडी ओढून आलं त्यांना नसतं तुमच्यामुळे सगळं होतं आणि हे बघा हे जे काय झालं ना हे इथं स्टॉप करा इथून पुढे नाही होणार असं तुमचं जे काय असेल ना ते सगळं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून देते व्यवस्थित आता हे प्रकार पुढं अजून जर वाढवलं तर तुमचं घरकुल आहे ते पण तुम्हाला भेटायचं नाही तुम्हाला माहितीये मध्यस्थी माणसं कशी असतात गावामधली हा मग आता काय असेल ते आमचं मंजूर करून द्या लवकर आम्ही काय रुपया देणार नाही आता आम्ही पैसे घातल्यात ठीक आहे ना नका देऊ मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मंजूर करून देते पण हे जे काय आहे ना ते इथंच थांबवा ते प्रकरण वाढीव करू नका ते तुमच्याच माणसाला सांगा येत्या परत चार पाच दिवसांनी हप्ता मागायला आमच्याकडून माझ्या बायकोनीच पाठवलंय मग आम्ही दिलं आणि आता जर पैसे मागितले तर बघा बर का जाऊ दे चला इथून चला ठीक आहे असं काय होणार नाही करतो करतो कस दाबलं नव्हतं काय डिलीट करा जावा येत्या हा हे तुम्ही एक काम करा या मी जातो हिला घेऊन याला चलत पाठवा जरा चरबी झाली याला सांगतोय गरिबांचे पैसे खाऊन अरे पाच वेळा बाप पडलं म्हणून तुला निवडून दिला आम्ही जा शंभर पाचशे खाऊन माजलंय बघ बोकडावानी बॉकडावानी रबान पाव बर तुम्ही चाललेत ना एकदा मला म्हणायचं तरी होत ना आता मला काय सारखं सांगावं आता दोनशे करकुल येत आहेत दोनशे घरकुल माझं मी माझ्या माझ्या पद्धतीने करून घेतलं असतं ना काय करायचं का ते आता ही माणसं अशी पेटल्यावरती अख्ख्या गावामध्ये बोबाटा होईल कुठलंच नाही भेटायचं आपल्याला माहिती काय नाही पेटत त्यांचं आहे ना, ना ते कॅन्सल करून टाकायचे डायरेक्ट कॅन्सल केल्यावर मोठा घोटाळा घोटाळा ह्यांचं हाय असं हे एकाच करून देऊ मंजूर बाकीचे तर आहेत ना अरे हे गरीब गरीबच आहेत ना माजुरी असते त्यांना अशी पायाखाली दाबावं लागतं ते मस्त आपल्याला आहे पण आता इथं इथं वरचड परा करून नाही जमत कुठं कुठं आपल्याला ना शांत बसावं लागतं एक तर आधीच बँकेचं लोन काढून इथं सर इलेक्शनला साठ लाख रुपये घातले का थोडं घातलेत का मग घातले असेल मग आता प्रत्येक ठिकाणी तेच तेच सांगणार का तुम्ही त्यांना कशाला सांगायचं आपल्या घरात तर माहिती ना आपल्याला आपलं काय चाललंय माहिती पण आता ना काही इथून पुढे असं हे करत जाऊ माझं जे काय असेल ना ते माझं मी जाऊन करत जाईल लोक तुम्हाला उद्या ते तुमचा काय संबंध मग काय बोलायचं नाही पण आता त्याशिवाय तो माहिती नाही कोणीच काम करीत नाही नाही करत मला माहिती आहे आणि त्यांच्याकडून कसं काढायचं ना ते माझं नाही बघते हां पैसे कामाचे एवढे चान्स असतो ज्या स्कीम आल्यात ना त्याच्या मागे थोडं 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 दहा पाच टक्के आपलं काय असेल ते कमिशन मारून घ्यायचं आणि त्यांना काय स्कीम मंजूर करायचं ही गोष्ट ना दर तू